हिरवडे हातेगाव येथील वाकुर्डे भूसंपादित योजनेच्या जमिनीचा मोबदला 2011 निवाड्याप्रमाणे देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली होती. मागणी मान्य न केल्यास आंदोलन अजून तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने अट मान्य असल्याचे सांगितले. मात्र कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच विचार केला जाणार असल्याचंही सरकारने म्हटलं आहे. शिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक योजनेला संपादित झालेल्या भूसंपादित जमिनी संदर्भात ग्रामस्थांचा प्रशासनावर रोष आहे. संपादित जमिनीचा मोबदला 2011 निवाड्याप्रमाणे देण्यात येणार नसल्यानं शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीचा कायद्याच्या चौकटीत राहून विचार केला जाईल असं प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी तहसील कार्यालयात अधिकारी आणि शेतकरी यांच्या बैठकीत बोलताना सांगितलं. मात्र शेतकऱ्यांचं या उत्तरावर समाधान झालं नाही. 800 रुपयात आठवड्याचा बाजार तरी येतो का? ज्यावेळी 2011 साली निवाडा झाला त्यावेळी जमिनीचे बाजार भाव 25,000 रुपये प्रतिगुंठा होता. मग 800 रुपये दर कसा निश्चित झाला असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. आम्हाला आमच्या जमिनी योजनेला द्यायच्या नाही, कॅनल बुजून पाणी पुढे जाऊ देणार नसल्याचंही आंदोलक यावेळी म्हणाले. तर इतर प्रश्नाबाबत प्रांताधिकाऱ्यांनी वाकुर्डे भू योजनेचे पाणी हे दोन्ही गावातील शेतकऱ्यांना देण्यासाठी पाटबंधारे अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येऊन प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जातील असं सांगितलं. तसेच प्रकल्पग्रस्त दाखले मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे. बोगस नोंदी फेरफार गायब प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं आहे. 8/9/19 माननीय प्रांत अधिकारी व माननीय तहसीलदार शिराळा यांच्या समोर वाकुर्डे उपसा सिंचन योजनेअंतर्गत भूसंपादित केलेल्या जमिनीचा व इतर मुद्द्याबाबत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये भूसंपादित जमिनीचा मोबदला तात्काळ मिळावा. सदर मोबदला हा आजच्या बाजारभावाप्रमाणे मिळावा. 800 रुपये जो पूर्वी बाजारभाव लावलेला आहे तो शेतकऱ्यांना मान्य नसून तो कोणताही शेतकरी सदर बाजारभावाने रक्कम स्वीकारणार नाही. जर शासनाला ही रक्कम देणे शक्य नसेल तर शासनानं 800 रुपये गुंठाप्रमाणे शेतकऱ्यांना जमीन दिल्यास शेतकरी जमीन घ्यायला तयार आहे. भूसंपादित अधिनियम मधील नियम 23(1)(4) व 23(2) अन्वये नुकसान भरपाई दरवर्षी 12% दिली जाते. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सुद्धा मिळाली पाहिजे. फेरफार रजिस्टर गायब झालेले आहे. हत्तेगाव खिरवडे येथील फेरफार रजिस्टर गायब प्रकरणी संबंधितावर योग्य ती कारवाई करावी. फेरफार रजिस्टर गायब झाल्यामुळे बोगस नोंदी झालेली आहे त्या रद्द करून संबंधितांच्या नोंदी करण्यात याव्यात व योग्य ती कार्यवाही व्हावी. मयत शेतकऱ्यांच्या बाबतीत कंस केलेला आहे तो कंस काढून पुन्हा त्यांच्या नावावर जमिनीचा हिस्सा दर्शवलेला आहे तो रद्द करून आणेवारी व वारस नोंदी व्यवस्थित करून मिळेल. यापूर्वी ज्या 10% लोकांनी मोबदला घेतला आहे त्यांना पुन्हा नवीन दराप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशीही मागणी करण्यात आलेली आहे. आज दिनांक 9/5/2019 रोजी शिराळा तहसील कार्यालयामध्ये माननीय प्रांत अधिकारी सो आणि माननीय तहसीलदार अधिकारी सो याचबरोबर खिरोडे आणि हातेगाव या दोन्ही गावातील शेतकऱ्यांची जी प्रशासकीय मीटिंग पार पडली याच्यामध्ये प्रतिगुंठा 1,00,000 शेतीला भाव मिळावा असं प्रशासनाला आम्ही सांगितलं होतं. मात्र त्या पद्धतीनं अद्यापही प्रशासनाचा नकारात्मकता आढळून येत आहे. आणि या संदर्भात जोपर्यंत प्रशासन आम्हाला प्रतिगुंठा 1,00,000 संदर्भात आणि आत्ताच्या बाजार भावानुसार दर देत नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालूच राहील. आणि या संदर्भात माननीय तहसीलदार आणि माननीय प्रांतसाहेब यांना वरिष्ठ पातळीवरती पाठपुरावा करण्यास शेतकऱ्यांद्वारा आम्ही आवाहन करीत आहोत. आणि त्यांनी वरिष्ठ लेवला पाठपुरावा करून आत्ताच्या बाजारभावानुसार आम्हाला दर द्यावा ही आमची मागणी आहे. कारण प्रतिगुंठा 800 रुपये आम्हाला आत्ताच्या बाजारभावानुसार दर परवडत नाही. आणि जर सरकारने आम्हाला 800 रुपये बाजारभाव आत्ताच्या बाजारभावानुसार जर शेती आम्हाला सरकार द्यायला तयार आहे का हा आमचा सरकारला आता प्रश्न आहे. त्यामुळं आत्ताच्या मीटिंगमध्ये जो 800 ने 1,100 रुपये गुंठ्यानं जे प्रशासन आम्हाला दर द्यायला तयार आहे
या निर्णयाशी आम्ही असहमती दर्शवत आहोत आणि आमच्या निर्णयावरती आम्ही ठाम असून आम्ही हा प्रशासनाला विरोध दर्शवतो.